पलूस येथील श्री समर्थ साहित्य कला क्रीडा व सांस्कृतिक युवा मंडळाच्या वतीनं 9 सप्टेंबर रोजी 16वं साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. श्री समर्थ साहित्य कला क्रीडा व सांस्कृतिक युवा मंडळाच्या 15व्या वर्धापन दिनानिमित्त साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. 9 सप्टेंबर रोजी चौंडेश्वरी कार्यालय पलूस येथे संपन्न होणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष कवी किरण शिंदे, सचिव संजीव तोडकर, उपाध्यक्ष कुमार गायकवाड, खजिनदार प्राध्यापक रवींद्र येवले यांनी दिली. 16वे परिवर्तन साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कवी प्रभाकर साळेगावकर, संमेलनाचे उद्घाटक प्राध्यापक अनिल बोधे यांच्या हस्ते होणार आहे. कवी भानुदास आंबी यांच्या गंधवेल काव्यसंग्रहाचे प्रकाशन सोहळा व कवी ज्ञानेश्वर कोळी काव्यगौरव पुरस्कार, कवी संजय नारायण चौधरी नाशिक कविताच माझी कबर व कवयित्री सुप्रिया मिलिंद जाधव पुणे कोशांतर या काव्यसंग्रहास व म भा भोसले गुरुजी कथागौरव पुरस्कार, प्राध्यापक दिवाकर विश्वास सदाशिव अकोला सटवाई व सौ संघमित्रा ज्ञानेश्वर खंडारे अमरावती माईचं सपन कथासंग्रहास सन्मानचिन्ह गौरवपत्र रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात येणार आहे. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे. यामध्ये कवी धनदत्त बोरगावे मिरज, दास उत्तरेश्वर मोरे सांगली, प्राध्यापक सुनील तोरणे कवठे महांकाळ, रमेश शिवाजी खंडागळे कामेरी, कवयित्री अर्चना सुनील लाड पलूस, कवयित्री जयश्री संजय शिंदे भोसे, कवी अशोक बापू पवार कडेगाव, शाहीर बजरंग आंबी सांगली, सौ कलावती संजय पवार सांगली, प्राध्यापिका माया शिवाजी गडदे ब्रह्मनाळ, वस्ताद साहेबलाल लालू शेख लेंगरे, संजय राजाराम कुंभार सर पलूस, कुमारी ज्योती विनायक मोहोळकर पलूस, किरण सावन सावनपूर पत्रकार दैनिक लोकमत यांचा समावेश आहे. जमीर सनदीसह मी हेमंत पेंडसे, BGB TV मराठी पलूस.